किडनी रिकामे झाल्याने गंभीर आजारी असलेल्या सविता मुतुळकर या शाळकरी मुलीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी मदतीचा हात दिलाय. घरची गरीब परिस्थिती आणि त्यातच मुलीची किडनी निकामी झाल्याचं कळताच सविताच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण राणे यांनी सविताच्या कुटुंबियांना धीर देऊन सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यामुळेच सविता आज पूर्णपणे बरी होऊन निरोगी जीवन जगत आहे. सविता मुतुडकर या शाळकरी मुलीला आजारामुळे किडनीला धोका निर्माण होऊन तिची किडनी निकामी झाली होती. तिच्यावर गोवा इथं उपचार सुरू होते. अशातच तिची प्रकृती खूप चिंताजनक होऊन तिच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र सविताच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं तिच्या पालकांच्या समोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला. या दरम्यान तिच्या आईने राष्ट्रीय काँग्रेस मागास सेलचे कणकवली तालुका उपाध्यक्ष शशिकांत इंगळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे आपल्या मुलीची व्यथा मांडली असता आमदार नारायण राणे यांच्या सहकार्याने या मुलीवर गोवा इथल्या रुग्णालयात यशस्वीरित्या किडनीचं प्रत्यारोपण करण्यात आलं. सविताच्या नातेवाईकांनी राणे कुटुंबियांचे ऋण व्यक्त केले आहेत. होता दुखत होतं, परत मम्मीने दवाखान्याला नेलं, मम्मीने दवाखान्याला नेलं आणि गोव्याला पहिला नेलं. गोव्याला पाईप घातले, पाईप घातल्यावर मग औषध दिलं, मग तरी पण कमी नाही म्हणून आणि परत ते कोल्हापुरात नेले. कोल्हापूरला नेऊन ते दुसरं दवाखाना होतं, दवाखान्यात ते औषध दिलं. औषध दोन वर्षात कमी झालं, परत मे महिना सुरू झाला. मग तेव्हा मम्मीने मला ऑपरेशन केलं आणि तेव्हा शशिकांत दादा मला ना मोफत करून दिलं. मुलगीला त्रास म्हणजे किडनीत म्हणजे तिची खराबच होती एक, त्याच्यामुळे का नाही दवाखान्यात नेलं आम्ही, दाखवली गोवा बांबोळीपासून पाक मदत म्हणून अशी भीक मागितलं, मदत म्हणून घेतली आणि ती गोवा बांबोळीत नेऊन टाकली. ते दवाखान्यात रिजिट घेतलं, महिना दोन महिने तिथे घालवलं की त्या डॉक्टर मला एक किडनी फेलच आहे, ऑपरेशन करायला पाहिजे. त्यांनी काय ऑपरेशन केलेच नाही. मग तो डॉक्टर परत आणि घरी आणल्यावर परत पुरीला जास्त होताना मग परत एक चुलत भावानं आमच्या तिकडे नेली, कोल्हापूरचा दवाखाना दाखवली. मग त्या दवाखान्यातनं मग दोन वर्ष गोळ्या औषधनं फरक पडला होता. म्हणून म्हणलं आता बरी आहे मुलगी माझी, दुर्लक्ष झाली ऐकत नसल्यामुळे. मग परत जास्तच त्रास मे महिन्यात होताना मग परत सोनोग्राफी ते फाईल 3-4 वर्षाची झाली. म्हणून डॉक्टर सांगितले की आता परत की सोनोग्राफी केली पाहिजे मुलगीची. मग विद्याधरताई शेट्टींकडे मी सोनोग्राफी केली. मग तो रुपीट विद्याधरताई शेट्टी बघितलं आणि विद्याधरताई सांगितल्यानं की पोरगीतला त्या किडनीतच एक किडनी खराब आहे, त्याच किडनीत 9 मैलचा खडा झालेला आहे आणि त्याच किडनीत आणि स्टँड बसवलेलं ते स्टँड कुजलं आहे. पोरगीचं ऑपरेशन करणं फार गरीब गरज वाटते या पोरगीचं ऑपरेशन 8 दिवसात झालंच पाहिजे असं डॉक्टर सांगितलं. म्हणलं आता काय करणार, सगळीकडनं पैशाची अडचण झाली, नवरा तर दारोडा, नवरा तर काय कामच करत नाही. मग परत मग राजूंगाला फोन लावला, राजूंगळे म्हणाले की ताई तू बाई फोन लावतीस तर शशिकांत इंगळेला फोन लाव, शशिकांत इंगळे तुझा मदत करील अध्यक्ष आहे कारण. मग त्याकाला आम्ही फोन लावल्यानंतर तो म्हणला बाई कोण तुझी गरज भागवत नाही तर पोरगीला उचल आणि कोल्हापूर शिपयार्डमध्ये घेऊन चल आणि मी तुला मदत करेन अशी म्हणून. मग त्याची मदतप्रमाणे ती पोरगीला मग त्या वरशीलदार माणसांना हे करून ते करून काय काय माझ्या बर हे करून की त्याने ऑपरेशनची हे करून ऑपरेशन तेवढं ओके केलं. कुमारी सविता मुतुडकर हिच्या आईने मला जेव्हा कॉल केला आणि असं असं ती रडायला लागली, घाबरलेली होती कारण तिची मुलगीची तब्येत तरी भरपूर. शेवटी आई म्हटल्यानंतर ती आई असते, मुलगी म्हटलं की थोडंसं तिला हेच वाटतं. मग रडत रडत ती मला फोन केली की असं असं शशिकांत असं असं माझ्या मुलगीला डॉक्टरनी सांगितलेलं आहे की जर वेळेवर उपचार नाही झालं तर तुमची मुलगी तुमच्या मुलगीची म्हणजे तुमच्या मुलगीची प्रकृती बिघडत चाललेली आहे, वेळेवर तिच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. मग मी तिला सांगितलं तू काय घाबरू नको, तुझ्या मुलगीला घेऊन ये तू इकडे, आपण काय असेल ते बघूया. मग त्यात त्याच्यानंतर लगेच मी काय केला, सावंतसाहेबांना फोन केला, आदरणीय श्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंतसाहेब व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री संदेश रूप गोट्या सावंतसाहेबांना मी कॉल केला. असा असा साहेब विषय आहे की एक प्रॉब्लेम आहे आमच्या समाजामध्ये आणि सविता मुजुडकर हिला ऑपरेशन करणं गरजेचं आहे,
तिच्या किडनी एक किडनी निकामी असल्यामुळे तिला ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. तत्काळ लगेच मला राणेसाहेबांच्या बंगल्यावर नेऊन सावंतसाहेबांनी आणि राणेसाहेबांच्या समोर राणेसाहेबांसमोर मी ते काय असेल ते प्रॉब्लेम त्याचे मांडले व राणेसाहेबांना सांगितल्यानंतर राणेसाहेबांनी तात्काळ सांगितलं की आता मुलगीची तब्येत कशी आहे. त्याबद्दल राणेसाहेबांचे तरी आम्ही कधीच उपकार विसरू शकणार नाही. राणे कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच सध्या सविता मुतुडकर ही शाळकरी मुलगी उत्तम आणि निरोगी जीवन जगत असून कणकवली तालुका केंद्र शाळा नंबर 1 इथं शिक्षण घेत आहे. गौरी सावंत, कोकण नाव, कणकवली.